सुषमाताईच माझं बोलतो बोलतो असं झालं की कारण की त्या सुषमाताई सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करायला येतात, आमच्या पदाधिकाऱ्याकडून पैसे मागायला येतात, कोणाकडून त्यांच्या ऑफिसमध्ये एसी बसविण्यासाठी पैसे मागतात, आणि म्हणूनच सुषमाताई अंधेरेचं माझं तिथं झोंब झालं. मी सुषमाताई अंधेरेंना दोन चापटा लावले. आज जो बीडला प्रकार घडलेला आहे, आम्ही जी 20 तारखेला महाप्रबोधनची सभा होणार आहे त्या सभेसाठी आमचे नेते माननीय खासदार संजयजी राऊत साहेब येणार आहेत. त्या सभेची पाहणी करण्यासाठी आमचे सर्व बीडचे पदाधिकारी होते आणि तिथं आमच्या अक्का सुषमाताई पण आल्या होत्या. सुषमाताईचं माझं बोलता बोलता असं झालं की कारण की त्या सुषमाताई सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करायला येतात, आमच्या पदाधिकाऱ्याकडून पैसे मागायला येतात, कोणाकडून त्यांच्या ऑफिसमध्ये एसी बसविण्यासाठी पैसे मागतात, कोणाकडून फर्निचर घेण्यासाठी पैसे मागायलेत, कोणाकडून सोपे घेण्यासाठी पैसे घेतलेत, आणि माझं पण ते पद विकायले आता. मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायलोय, रक्ताचं पाणी करायलोय, हाडाचं काढं करायलोय, रात्रीचा दिवस करायलोय, पक्ष वाढवलोय. माझ्या लेकरा बाळाच्या मुखातले मी पैसे खर्च करून पक्ष वाढवलोय, पण त्यावर त्यांचं लक्ष नाही, आणि म्हणूनच सुषमाताई अंधेरेचं माझं तिथं झोंब झालं. मी सुषमाताई अंधेरेंना दोन चापटा लावले. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.